नमस्कार, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रोहिणी। आज मी तुमच्यासाठी उपवासाचे घावणे ही रेसिपी घेऊन आले आहे। हे उपवासाचे घावणे तुम्ही रेग्युलर नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता। चला तर मग उपवासाच्या घावण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आपण पाहूयात। उपवासाचे घावणे तयार करण्यासाठी इथे मी 1 कप वरीचे तांदूळ घेतले आहेत। हे तांदूळ तुम्हाला माहितीच असतील, बारीक असा हा तांदूळ असतो जो उपवासासाठी वापरला जातो, आणि हा तांदूळ जो आहे पौष्टिकही असतो। तर हे आता आपल्याला घ्यायचे आहेत 1 कप। त्यानंतर इथे मी घेतला आहे 1/2 कप साबुदाणा। आता ही जी वरीचे तांदूळ आहेत ते आपल्याला पाण्याने स्वच्छ असे 2 वेळा धुवून घ्यायचे आहेत। हा तांदूळ धुवून घेतेवेळी आपल्याला जास्त चोळायचा नाही आहे, अलगद हाताने हे 2 वेळा पाणी बदलून याला धुवून घ्यायचं आहे। उपवासाची बिस्किटे, उपवासाचे कबाब, साबुदाणा वडा अशा बऱ्याच रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकता। त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। आता हे वरीचे तांदूळ मी धुवून घेतले आहेत। धुवून घेतलेल्या तांदळामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड करते, आणि हे मी आता 6 ते 7 तास असं साईडला ठेवणार आहे। त्यानंतर साबुदाणासुद्धा आपल्याला पाण्याने स्वच्छ कंपल्सरी 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता साबुदाणासुद्धा मी 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे। आता यामध्ये 1/2 इंच साबुदाण्याच्या वर पाणी राहील एवढं पाणी ओतून आपल्याला हा साबुदाणासुद्धा 6 ते 7 तास भिजवून घ्यायचा आहे। सकाळचे जर तुम्हाला हे घावणे बनवायचे असतील तर तुम्ही रात्रभर हे दोन्ही म्हणजे वरीचे तांदूळ आणि साबुदाणा भिजवून ठेवला तरी चालेल। आता 7 ते 8 तास झालेले आहेत। वरीचे तांदूळ आणि साबुदाणा दोन्ही छान भिजलेले आहेत। आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडे साबुदाणे आणि थोडे भिजवून घेतलेले वरीचे तांदूळ काढून घेते, आणि यामध्ये मी हेच पाणी वापरून याला बारीक वाटून घेते। आता मिक्सरमध्ये काढून घेतलेला वरीचा तांदूळ आणि साबुदाणा मी छान बारीक वाटून घेतल्यात। एका भांड्यामध्ये मी हे काढून घेते आणि अशाच पद्धतीने मी उरलेले जे साबुदाणे आणि वरीचे तांदूळ आहेत तेही वाटून घेते। आता भिजवून घेतलेले सर्व वरीचे तांदूळ आणि साबुदाणे मी वाटून घेतले आहेत। आता यामध्ये मी 1 ग्लास भरून पाणी ॲड करते। पाणी ॲड करून याला छान मिक्स करून घ्यायचं। आपल्याला घावण्यासाठी पातळ असं बॅटर पाहिजे। आता या मिश्रणामध्ये मी पूर्ण 1 ग्लासभर पाणी ॲड केलं आहे। हे घावणे उपवासासाठी असल्यामुळे यामध्ये मी आता सैंधव मीठ ॲड करते 1 चमचा। मीठ तुम्ही रेग्युलर मीठ वापरलं तरी चालेल, तुम्हाला जर उपवासाला चालत असेल तर। मीठ ॲड केल्यावर याला मिक्स करून घ्यायचं। मीठ जर तुम्हाला कमी वाटत असेल तर थोडंसं मीठ अजून तुम्ही एक्स्ट्रा ॲड करू शकता। तव्यावर हे तयार पीठ टाकण्यासाठी माझ्याकडे हा जो असा थोडासा बेंड असा चमचा आहे तो मी वापरते। तुमच्याकडे जर असा पेला असेल तर तो तुम्ही वापरला तरी चालेल। घावणे काढण्यासाठी इथे मी भिडं गरम करायला ठेवलं आहे। याला मी आता तेल लावून घेते। एरवी मी कांद्याने तेल लावते या भिड्याला, पण आता हे उपवासासाठी जे घावणे आहेत त्यामुळे मी ब्रशचा वापर केला आहे। गॅसची फ्लेम मी लो ठेवली आहे। हे जे घावण्यासाठीचं बॅटर आहे ते मिक्स करून घ्यायचं आपल्याला तव्यावर टाकायच्या अगोदर व्यवस्थित, आणि मिक्स करून लगेचच आपल्याला हे अशा पद्धतीने या भिड्यावर टाकून घ्यायचं आहे। आता यावर मी फक्त 1/2 मिनिट झाकण ठेवते आहे, आणि गॅसची फ्लेम मी आता लो टू मिडियमच्या मध्ये ठेवते आहे। आता 1/2 मिनिट झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता या घावण्याच्या ज्या साईडच्या कडा आहेत त्या आपोआपच मोकळ्या झालेल्या आहेत, सुटलेल्या आहेत, म्हणजे आपला जो घावणा आहे तो रेडी आहे। आता हा मी काढून घेते। हा घावणा जर तुम्ही गरम गरम स्टीलच्या प्लेटमध्ये किंवा ॲल्युमिनियमच्या प्लेटमध्ये ठेवला तर तो प्लेटला चिकटतो, त्यासाठी ते मी एका जाळीदार प्लेटमध्ये हा काढून घेतला आहे। आणि याची थोडीशी वाप निघून गेल्यावर मी याला फोल्ड करून घेणार आहे, आणि आता हा आपला उपवासाचा घावणा रेडी आहे खाण्यासाठी। आता अशाच पद्धतीने मी बाकीचेही घावणे बनवून घेते। ही घावण्याची रेसिपी तुम्ही उपवासालाच नाही तर एरवीसुद्धा नाश्त्यासाठी बनवू शकता। ही रेसिपी तुम्ही नक्की बनवा, आणि अशाच वेगवेगळ्या भरपूर साऱ्या रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।